विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार. ज्ञानवादा न्यूजकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तलाठी भरतीकरिता 26 तारखेपासून फॉर्म चालू झाले आहेत दुपारी 12 वाजल्यापासून. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या ठिकाणी थोडं ट्रिकी आहे, कारण की कोणत्या जिल्ह्यात अप्लाय करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की एकाच जिल्ह्यात फक्त तुम्ही अप्लाय करू शकता, एकापेक्षा जास्त जिल्ह्यात जर अप्लाय केलं तर तुम्ही अपात्र असेल हे ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांनी धडधडीत लिहिलं आहे. तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा की कॉम्पिटिशन प्रत्येक ठिकाणी असणार आहेत, परंतु महत्त्वाचं काय असतं की जागा वॅकन्सी कोणत्या ठिकाणी जास्त आहेत हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी कमी जागा आहेत ना, त्या ठिकाणी तुम्ही पाडून किती मार्क पाडणार त्या ठिकाणी कट ऑफ खूप हाय जाऊ शकतो, बरोबर. परंतु जर एखादा विद्यार्थी जर मला म्हणाला, सपोज आता बघा, मी तुम्हाला मॅपने जर सांगतो की या ठिकाणी नागपूरचा विद्यार्थी जर म्हणत असेल, चला नागपूरला कमी वॅकन्सी, आपण गोंदिया पकडू. गोंदियाचा विद्यार्थी जर म्हणाला की मला सिंधुदुर्गमध्ये फॉर्म भरायचा आहे, तर हे फिजिबलच नाही. लक्षात घ्या, कारण की गोंदियाच्या विद्यार्थी मित्राला जवळपास एवढे ऑप्शन असताना त्यांनी सिंधुदुर्गला काय यायचं, बरोबर. कारण की ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. सपोज नंदुरबारचा विद्यार्थी, त्याला जवळ जर अपॉर्च्युनिटी असेल तर त्यांनी गडचिरोलीला आलं पाहिजे का नाही, तर फिजिबल डिसिजन घेणं खूप गरजेचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की जो वॅकन्सी मॅट्रिक्स आहे मी एक नुसार पुढे जाणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात अप्लाय केलं पाहिजे मी तुम्हाला 3 चान्सेस देणार, जवळचे 3 ऑप्शन देणार. तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही त्यांचं सीट मॅट्रिक्स काढा, तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत किंवा काय. लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट डिसिजन घ्यायचं असतो ना तेव्हा कागद आणि पेन नेहमी जवळ ठेवायचं. आयुष्यातला कोणताही डिसिजन घ्यायचा असेल तर या पद्धतीनेच आपण पुढे जायचं, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला काय सांगणार आहे की स्वतः माझे एक्सपिरियन्स देखील सांगणार आहे. कारण की लक्षात घ्या, सपोज सिंधुदुर्गमध्ये एखादा विद्यार्थी आहे आणि त्याला जर नागपूरला जायचं असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तर ते जवळपास डिस्टन्स होतं 1000+ आणि कनेक्टिव्हिटी काय आहे की इथून इथं जायला कनेक्टिव्हिटी बिलकुल नाही. लक्षात घ्या, फक्त एखादी ट्रेन असते ती पण असते कोणती, करमाळी नागपूर स्पेशल ट्रेन असते आठवड्यातून एकदा, ती पण जाण्यासाठी घेते 28 तास, कळालं, म्हणजे एक दिवसापेक्षा जास्त कालावधी घेईल, त्यामुळे ते फिजिबलच नाही. तर त्यामुळे चांगला डिसिजन घ्यायचा, जे माझे एक्सपिरियन्स आहे त्यानुसार मी सांगेल मी कशाला जास्त प्रेफरन्स देणार आहे. तर लक्षात घ्या, तुमचे जवळचे जेवढे अंतर आहेत ना, माझ्यासाठी अंतर खूप महत्त्वाचं आहे, जवळ जे डिस्टन्स आहेत ना त्याला पहिला प्रेफरन्स आला पाहिजे. महिला उमेदवार जर असेल तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, डिस्टन्स खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय की वॅकन्सी 3 नंबर माझ्यासाठी महत्त्वाचं काय, वॅकन्सी ह्या सगळ्या याच्यानुसार आपण एक एक डिस्कस करणार आहोत, एक एक जिल्हा डिस्कस करणार आहोत कुठे फॉर्म भरला पाहिजे. तर सुरू करूयात. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ पूर्ण जर बघितला तर व्हिडिओला नक्की लाईक द्यायचं आहे आणि आपण कोणत्या जिल्ह्यातील आहे हे देखील खाली कमेंट करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 250 जागा आहेत, त्यामुळे त्याच जिल्ह्यामध्ये अप्लाय करा, दुसरीकडे कुठेही जायचं गरज नाही. 250 जागा आहे, बाकीचे जिल्हे त्या ठिकाणी येतील काहीही प्रॉब्लेम नाही. कॉम्पिटिशनसाठी तयार राहायचं आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये अप्लाय करून द्यायचं. परंतु या ठिकाणी मी एक ट्रिक सांगतो. आता अहमदनगर लक्षात घ्या, कोपरगाव हा तालुका आहे. कोपरगाव जर तालुका बघितला तर तो अहमदनगरमध्ये येतो, परंतु तो या ठिकाणी, तर कोपरगावचे जो विद्यार्थी असतो ना त्याला औरंगाबाद पण जवळ आहे, नाशिक पण जवळ आहे आणि अहमदनगर पण जवळ आहे. तर त्याच्यासाठी महत्त्वाचं काय राहील की त्यांनी विचार करा कोणत्या ठिकाणी जॉब करायचा. तर कोपरगावचे विद्यार्थी मित्रांनी नाशिकचा जरी फॉर्म भरला ना तर कुठलाही प्रॉब्लेम नाही, किंवा छत्रपती संभाजीनगरचा फॉर्म जरी भरला तर काही प्रॉब्लेम नाही. तर बघून घ्या, अहमदनगरमध्ये वॅकन्सी आहेत 250, नाशिकमध्ये आहे 268, तर कोपरगाव किंवा असे जे बाँड्रीवर विद्यार्थी असतील ना तर ते विचार करा आणि त्या पद्धतीने फॉर्म भरा. म्हणजे तुम्हाला कोणकोणते ऑप्शन आहे, तर तुम्हाला ऑप्शन आहेत अहमदनगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, त्या पद्धतीने डिसिजन घ्या. बाकी कुठे जायची तुम्हाला गरज नाही. किंवा अहमदनगरचा या ठिकाणी एखादा विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी पुणे देखील ऑप्शन ओपन होतो. कारण की पुणेच्या जर तुम्ही वॅकन्सी बघितल्या तर खूप जास्त वॅकन्सी आहे, 383 वॅकन्सी आहे, त्यामुळे तो त्या पद्धतीने विचार केला पाहिजे त्यांनी. अहमदनगरच्या जर खालच्या टोकाला जर विद्यार्थी असेल या ठिकाणी तर त्याला बेटर काय राहील की पुणे जिल्हा अप्लाय करायचं, कारण की ते देखील अंतर तुम्हाला जवळ आहे. त्यामुळे या पद्धतीने विचार करा अहमदनगरचे विद्यार्थी. त्यानंतर नागपूरचे विद्यार्थी विचार करू शकतात की नागपूरला 177 जागा आहे, तर नागपूरमध्ये विद्यार्थी मित्रांनो अप्लाय करून द्या, कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. अकोला आता बघा, अकोलाला किती जागा आहेत, फक्त 41 जागा आहेत. तर अकोलाचे विद्यार्थी मित्रांना कोणकोणते ऑप्शन आहेत आपण बघू शकतात. अकोला या ठिकाणी आहे, तर अकोल्याच्या जवळ ज्या वॅकन्सी जास्त आहेत ना त्या आहेत जालन्याला 118 वॅकन्सी. तर अकोलाचा विद्यार्थी जालन्याला देखील येऊ शकतो, 118 वॅकन्सी. त्याला जर वाटलं तर तो परभणीला देखील जाऊ शकतो, परभणीला वॅकन्सी आहेत 105. त्याला जर वाटलं तर तो यवतमाळला देखील जाऊ शकतो, त्या ठिकाणी वॅकन्सी आहेत 123. परंतु तो अकोलाचा विद्यार्थी दुसरीकडे जाऊ शकत नाही, जसं की बुलढाणाला जाऊ शकत नाही, कमी वॅकन्सी आहे. त्यानंतर तो बुलढाण्याला फक्त 49 वॅकन्सी, तो वाशिमला देखील जाऊ शकत नाही, वाशिमला फक्त कमी जागा आहेत, अगदी कमी जागा आहेत, 19 जागा आहेत. त्यानंतर हिंगोलीला देखील जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी कमी जागा आहेत. त्यामुळे अकोलाचा जो विद्यार्थी आहे त्याला वॅकन्सी कुठकुठे आहे, जालना, परभणी आणि यवतमाळ या कन्सिडरेशनमध्ये तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर पुढे जाऊयात, आता नांदेड बघूयात. नांदेडला 119 वॅकन्सी आहेत,
तुम्ही त्या जिल्ह्यात फॉर्म नक्कीच भरू शकता. तुम्हाला जर वाटलंच जवळच एखादा जिल्हा तुम्ही चॉईस करू शकता. आता परत एकदा बघा अमरावतीला किती वॅकन्सी आहेत, 56 वॅकन्सी आहेत. तर लक्षात घ्या अमरावती कुठे आहे, अमरावती या ठिकाणी आहे. तर अमरावतीसाठी देखील सेम ऑपॉर्च्युनिटी ओपन होतील. अमरावतीचा विद्यार्थी यवतमाळला जाऊ शकतो ज्या ठिकाणी वॅकन्सी आहेत 123. त्यानंतर तो चंद्रपूरला देखील जाऊ शकतो ज्या ठिकाणी वॅकन्सी किती विद्यार्थी मित्रांनो, तर जवळपास 167 वॅकन्सी आहेत. आणि जर लेडीज वगैरे कोणी असेल, तुम्हाला वाटत असेल की त्याच जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे, तर नक्की फॉर्म भरा, काहीही प्रॉब्लेम नाही आहेत. अमरावतीचं विद्यार्थी कारण की लेडीजला जर वाटलं की त्या ठिकाणी फॉर्म भरायचा तर भरा, परंतु लक्षात घ्या फक्त 56 वॅकन्सी आहे. फॉर्म तर तिथेही भरले जाणार आहे आणि कट ऑफ काय जाणार आहे अगदी हाय जाणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जा की त्या ठिकाणी तुम्हाला वॅकन्सीमध्ये थोडं काय की कॉम्पिटिशनला स्कोप असेल, त्या ठिकाणी जा. बरोबर, त्यानंतर पुढे जायचं आहे. आता अमरावती बघितलं, त्यानंतर नंदुरबार बघूयात. आता डायरेक्ट नाशिक रिजनकडे येऊयात. तर नंदुरबारला जर गेले तर तुम्ही या ठिकाणी नंदुरबार आहे, नंदुरबारला वॅकन्सी आहे 54. नंदुरबारच्या जवळचा जिल्हा आहे धुळे, धुळेला वॅकन्सी आहे 205. डोळे दाखवून विद्यार्थी मित्रांनो धुळेचा फॉर्म भरून द्या. जर तुम्हाला वाटलं नंदुरबारवरून नाशिकला यायचं तर डायरेक्ट फॉर्म भरून द्या, वॅकन्सी भरपूर आहेत नाशिकला. लक्षात घ्या नंदुरबार ते नाशिक बस कनेक्टिव्हिटी भरपूर आहे. बसमध्ये बसलं की नाशिकला कुठेही उतरू शकतं. बरोबर, बस सेवा चांगली आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही छत्रपती संभाजीनगरला जा किंवा तुम्हाला जर वाटलं तर जळगावला देखील जाऊ शकतात. जळगावच्या वॅकन्सी किती आहेत बघूयात. जळगावची वॅकन्सी आहे 208, म्हणजे तुम्हाला भरपूर स्कोप आहे. जळगावला जा, छत्रपती संभाजीनगरला जा, नाशिकला जा, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी मित्र, छत्रपती संभाजीनगर भरा, नाशिक भरा, अहमदनगर भरा, काहीच प्रॉब्लेम नाही. नाशिकचे विद्यार्थी नाशिकचा फॉर्म भरू शकतात. बरोबर, 268 भरपूर जागा आहेत. बीडला 187 जागा आहेत. फॉर्म भरा. तुम्हाला वाटलं जवळपासच्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहे तर कॅटेगरीचा देखील विचार करा, कारण की सपोज SC ST कॅटेगरीमध्ये आहेत तर बघा की कोणत्या जिल्ह्यामध्ये SC आणि ST जास्त जागा आहेत. महिला असेल, SC महिला, तर महिलांना कुठे जागा आहेत या पद्धतीने देखील तुम्ही विचार करून जाऊ शकता. 36 जिल्हे आहेत. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन मी जर लावायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे स्वतः बसून देखील तुम्ही विद्यार्थी मित्र स्वतः ट्राय करू शकता. आता भंडारा, भंडाऱ्याला किती जागा विद्यार्थी मित्रांनो, 67 जागा आहेत. तर भंडारा कुठं आला, या ठिकाणी आला. तुम्हाला जर वाटलं तर भंडाराचा विद्यार्थी कुठे जाऊ शकतो, नागपूरला जाऊ शकतो, त्या ठिकाणी 177 जागा आहेत. त्यानंतर त्याला जर वाटलं चंद्रपूरला जाऊ शकतो ज्या ठिकाणी 167 जागा आहेत. गडचिरोलीला देखील जाऊ शकतो ज्या ठिकाणी 158 जागा आहेत. हे तुमचे जवळपासचे जिल्हे झालेत. फक्त चुकी करून सिंधुदुर्गला येऊ नका. लक्षात घ्या वाटतं की जाऊया तिथे, परंतु लक्षात घ्या की आपल्याला जर लक्षात घ्या तुम्ही प्रिपरेशन पुढे करणारच आहे, परंतु लक्षात घ्या प्रिपरेशन करून पोस्ट जर नाही निघाली तुम्हाला तलाठी पदावरच राहावं लागलं, तोही विचार करून डिसिजन घ्या. त्यानंतर पुढे जाऊयात. भंडारा झाला, परभणीला 105 जागा आहेत. त्यानंतर बुलढाणा 49 जागा आहे फक्त. बरोबर, बुलढाण्याच्या जवळ कोणते ऑप्शन आहेत आपण बघूयात. बुलढाणा कुठे आला, बुलढाणा या ठिकाणी आला. बुलढाण्याच्या जवळ सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे जळगाव, 208 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगरला देखील येऊ शकतात ज्या ठिकाणी 161 जागा आहेत. जालन्याला देखील जाऊ शकतात ज्या ठिकाणी 118 जागा आहेत. हे ऑप्शन तुमच्यासाठी, तीन ऑप्शन आहेत, यापैकी चॉईस करा. त्या ठिकाणी बुलढाणा झाला. त्यानंतर पुणे, लक्षात घ्या 383 खूप मोठा आहे आणि प्रशासकीय विभाग देखील तो तेवढाच मोठा आहे. चंद्रपूरला 167 जागा आहेत. रायगडला 241 जागा आहेत, तिथेच फॉर्म भरून द्या. धुळेला 205 जागा आहेत, तिथेच फॉर्म भरा. रत्नागिरी 185, जे रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत त्यांनी ते तिथे भरत भरा. कॉम्पिटिशन सगळ्यात कमी कुठे असते माहिती आहे का, लक्षात घ्या हे जे आहेत ना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी ना तुम्हाला कॉम्पिटिशन कमी असते. कारण की इथे जरी बघितलं जेवढे प्रशासकीय विभाग आहेत ना त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या जिल्ह्यातले तुम्हाला कमी दिसतील. तुम्ही त्यातल्या तहसीलमध्ये जा, तुम्ही त्या ठिकाणच्या नगर परिषदेमध्ये जा, तुम्हाला त्या ठिकाणी त्याच जिल्ह्याचे लोक खूप कमी दिसतील, बाहेरून आले लोक कमी असतील. कारण की तिथे कॉम्पिटिशन कमी, बाहेरचे लोकच त्या ठिकाणी तुम्हाला जास्त दिसतील. ज्यांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जवळ येत असेल ना, सपोज सातारा सांगली, ते नक्की याचा विचार करू शकतं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा. त्यानंतर पुढे जाऊयात. गडचिरोली 158 काहीच प्रॉब्लेम नाही. सांगलीला 98 जागा आहेत. सांगलीचे विद्यार्थी मित्रांना दोन ऑप्शन देतो मी. सांगलीला किती जागा आहेत, 98. लक्षात घ्या सांगलीपासून तुम्ही कुठे जाऊ शकता, सांगलीपासून तुम्ही विद्यार्थी मित्र कोल्हापूरला जाऊ शकत नाही कारण की 56 जागा आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही साताऱ्याला जाऊ शकता ज्या ठिकाणी 153 जागा आहे. सांगलीवरून तुम्ही सिंधुदुर्गला देखील येऊ शकता ज्या ठिकाणी 153 जागा आहेत. सांगली थ्रू जर तुम्हाला सिंधुदुर्गला यायचं असेल तर सांगलीवरून कोल्हापूरला यावं लागतं, कोल्हापूरवरून तुम्हाला सिंधुदुर्गात यावं लागतं. 5 ते 7 तासाचा डिस्टन्स आहे रोड डिस्टन्स, तुम्ही ट्रॅव्हल करून नक्कीच येऊ शकतात, विचार करा. त्यानंतर पुढे जाऊयात. सांगली झालं, गोंदिया बघूयात. गोंदियाला फक्त 60 जागा आहेत. तर गोंदियाला कोणकोणते ऑप्शन आहेत बघूयात. तर लक्षात घ्या गोंदियाला तीन ऑप्शन आहेत. नागपूरला देखील तुम्ही जाऊ शकता विद्यार्थी मित्र. गोंदियाचे विद्यार्थी कुठे जाऊ शकतात, तर लक्षात घ्या गोंदिया या ठिकाणी आहे. गोंदियावरून तुम्ही विद्यार्थी मित्र नागपूरला जाऊ शकतात ज्या ठिकाणी 208 जागा आहेत. सॉरी,
177 जागा आहेत नागपूरला, चंद्रपूरला जाऊ शकता ज्या ठिकाणी 167 जागा आहेत, आणि 3 नंबरला तुम्ही गडचिरोला देखील देऊ शकता ज्या ठिकाणी 158 जागा आहेत. त्यानंतर सातारा 153, साताराचे विद्यार्थी मित्रांना अजून एक ऑप्शन देतो, सिंधुदुर्गला जाऊ शकता ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी राहील. हिंगोलीला विद्यार्थी मित्रांनो फक्त किती जागा आहेत, फक्त 76 जागा आहेत. तर हिंगोली विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आहे. हिंगोलीचे विद्यार्थी नांदेडला जाऊ शकतात, 119 जागा आहेत. तुम्हाला जर वाटलं तर धाराशिवला देखील तुम्ही जाऊ शकता ज्या ठिकाणी 110 जागा आहेत, आणि लक्षात घ्या बीडला देखील जाऊ शकता ज्या ठिकाणी 187 जागा आहेत. त्यामुळे तुम्हाला बीड एक ऑप्शन ओके राहील, किंवा जर तुम्हाला वाटलं की धाराशिवला जायचं किंवा नांदेडला जायचं त्या ठिकाणी देखील तुम्ही जाऊ शकतात. त्यानंतर सिंधुदुर्ग 143 आहे, जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असेल त्याच ठिकाणी फॉर्म भरून द्या. जालन्याचे विद्यार्थी त्याच ठिकाणी भरा, सोलापूर देखील त्याच ठिकाणी भरा, जळगाव 208 त्याच ठिकाणी भरा. आता ठाण्याचे विद्यार्थी मित्रांनो मी सांगतो, ठाणेवरून जर सकाळी बसलं तर नाशिकला तुम्हाला तपोवन गाडी भेटून जाते, 3 तासाचा फक्त डिस्टन्स आहे. किंवा दुसरा जर लांब जिल्हा, सपोज लांब गाव जर भेटलं तर 5 ते 6 जाईल. त्यामुळे ठाणेमध्ये ठाणेचे विद्यार्थी जे आहेत ना ते फॉर्म कुठे भरू शकतात, नाशिकला भरून द्या. ठाणेचे जे विद्यार्थी या ठिकाणी, ठाणेचे विद्यार्थी पालघरला जाऊ शकतात बरोबर, ज्या ठिकाणी 142 जागा आहेत. तुम्हाला जर वाटलं नाशिकला जायचं तर नाशिकला देखील जाऊ शकतात ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 268 जागा आहेत. तुम्ही पुण्याला देखील जाऊ शकतात. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कॉम्पिटिशन जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला जा. लक्षात घ्या ट्रेन कनेक्टिव्हिटी या ठिकाणी चांगली आहे बरोबर, कोकण रेल्वे आपली प्रवास करते. त्यामुळे ठाणेचे विद्यार्थी नक्कीच विचार करू शकता सिंधुदुर्गचा आणि रत्नागिरीचा, कुठलाही प्रॉब्लेम नाही. त्याच पद्धतीने जे मुंबई शहर आहेत, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ते देखील जे ऑप्शन मी तुम्हाला सांगितले त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच जाऊ शकतात. त्यानंतर कोल्हापूर 56 जागा आहेत. तर कोल्हापूर बघूयात कोणत्या ठिकाणी आहे. कोल्हापूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूरवरून सकाळ संध्याकाळ कंटिन्यू बस सिंधुदुर्गला आहे. सिंधुदुर्गचा फॉर्म भरून द्या, 143 जागा आहेत. साताऱ्याचा फॉर्म भरू शकता ज्या ठिकाणी फक्त 153 जास्त आहे, 153 जागा आहे. तो देखील ऑप्शन तुमच्यासाठी ओपन आहे. त्यानंतर कोल्हापूर झालं, वर्ध्याला विद्यार्थी मित्रांनो 78 जागा आहेत. वर्ध्याचे विद्यार्थी मित्र यवतमाळचा फॉर्म भरू शकतात. वर्धा बघूयात पहिल्यांदा कुठे आहेत. आता जे वर्धाचे विद्यार्थी आहेत ना ते यवतमाळचा फॉर्म भरू शकतात, 128 जागा आहेत. नागपूरला जाऊ शकतात, 177 जागा आहेत. चंद्रपूरला जाऊ शकतात, 167 जागा आहेत. गडचिरोलीला जाऊ शकतात, 158 जागा आहेत. डिसिजन तुमचा राहील वर्ध्याचा, तुम्हाला त्याच जिल्ह्यात लढाई करायची की मी तुम्हाला 3 ते 4 ऑप्शन दिले त्या ठिकाणी जाऊ शकतात. लातूरचे विद्यार्थी 63 जागा आहेत. तर लातूरचे विद्यार्थी मित्र बघूयात मॅपमध्ये लातूर कुठे आहेत, या ठिकाणी आहे. लातूरचे विद्यार्थी धाराशिवला जाऊ शकतात ज्या ठिकाणी 110 जागा आहेत. नांदेडला जाऊ शकतात ज्या ठिकाणी 119 जागा आहेत, आणि बीडला देखील जाऊ शकतात ज्या ठिकाणी 187 जागा आहेत बरोबर. त्यानंतर वाशिमला खूपच कमी जागा आहेत, वाशिमला फक्त 19 जागा आहेत. तर वाशिमचे विद्यार्थी बघूयात, तर वाशिम या ठिकाणी आहे. वाशिमचे विद्यार्थी जालन्याला जाऊ शकतात, 118 जागा आहेत. परभणीला जाऊ शकतात, 105 जागा आहेत. यवतमाळला जाऊ शकतात ज्या ठिकाणी 123 जागा आहेत. डिसिजन तुमचा. त्यानंतर मुंबई उपनगर मी ऑलरेडी सांगितलं, तुम्हाला जे खाली कोकण पट्टा जो आहे तो तुमच्यासाठी ओपन आहे. यवतमाळ त्या ठिकाणी फॉर्म भरून द्या. मुंबई शहर, नाशिक, पुणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे फॉर्म भरू शकतात. पालघरचे विद्यार्थी पालघरचे असाल तर त्याच ठिकाणी फॉर्म भरून द्या. तर विद्यार्थी मित्रांनो थोडी ॲडव्हर्टाईज लक्षात घ्या, तुम्ही जर सिरियसली प्रिपरेशन करत असाल आणि जर तुम्हाला लक्षात घ्या टेस्ट सिरीज जर पाहिजे असेल तर नक्की तुम्ही परचेस करू शकतात. लक्षात घ्या ज्यामध्ये 50 सर्व प्रश्नपत्रिका आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत 52, त्यासोबत जेवढेही पाठीमागचे एक्झाम घेतल्या TCSने म्हाडा, ITI, PMC, टाऊन प्लॅनिंग या सगळ्यांच्या तुम्हाला PDF भेटून जातील. त्यासोबत तलाठी मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत 25 विथ ॲन्सर तुम्हाला भेटून जाईल. 5 फुल लेंथ टेस्ट भेटतील. यासोबत जून, लक्षात घ्या मागील जून 2022 ते सध्याचं जून आणि जुलैपर्यंतच्या चालू घडामोडी भेटतील. त्यासोबत पुरस्कार, अर्थसंकल्प, खेलो इंडिया, पद्म पुरस्कार, सणोत्सव, भारतीय नृत्य प्रकार, महाराष्ट्र मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ यांचे देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोट्स भेटून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो परचेस जर करायचं असेल तर तुम्ही मला 93565 60 37 यावर व्हॉट्सअप करा आणि लगेचच परचेस करा. 399 तुम्हाला 12,000 प्लस प्रश्न विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहे. ज्याही विद्यार्थी मित्रांनी पाठीमागेल आपलं जे मटेरियल घेतलं त्यांना याचा नक्कीच फायदा झाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच खरेदी करा, आणि जर तुमचे काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा किंवा जो माझा नंबर आहे 93565 60 37 यावर मेसेज करू शकतात. आणि एक डाऊट लक्षात ठेवा, काही विद्यार्थी मित्रांचा हा सिली डाऊट आहे परंतु त्यांना माहीत नाही. तर डाऊट काय असतो की जर कॅटेगरीसाठी जागा नाही आहेत, SC जागा नाही आहेत, तर मी दुसरीकडे जाऊ का. लक्षात घ्या भले तुम्ही कॅटेगरीचा असाल आणि त्यासाठी जर जागा नसेल ना तर तुम्ही ओपनमध्ये ॲटोमॅटिकली कन्सिडर होतात. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असा, ओपनची जी जागा असते ती तुमच्यासाठीच असते, त्यामुळे त्या जागेचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. किंवा OBC, लक्षात घ्या OBC मेल जर जागा नसेल तर लक्षात घ्या पॅरल रिझर्वेशन असतं. OBC मेलची जी जागा असते लक्षात घ्या
सपोज ओबीसी फीमेल नाही मिळाली, ओबीसी प्रकल्पग्रस्त नाही भेटला, ओबीसी हँडिकॅप्ड जर न भेटला, तर जो मेल कॅन्डिडेट असतो ना त्याला ती जागा दिली जाते. त्यामुळे त्याचा विचार केला जातो. त्यामुळे नक्कीच तुम्ही काय करायचं आहे, हे जे तुमचे डाऊट आहे ते मनातून काढून टाका. कुठेच तुमची वॅकन्सी जरी नसेल तर तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही ओपनमध्ये कन्सिडर व्हाल. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवंदन न्यूजकेटर, त्याला देखील जॉईन करू शकतात. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनल नवीन असेल चॅनल देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.